काय सांगू शकता तुम्ही? पुन्हा मी मागच्या एपिसोडमध्ये जसं सांगितलं की तसे एक्झाम्पल्स माझ्याकडे शेकडोनी आहेत, त्यात काही वादच नाही आहे, पण काही दोन तीन अनुभव मी नक्कीच इथे आत्ता शेअर करू इच्छितो. पहिला महत्त्वाचा भाग म्हणजे माझ्याकडे एक मुंबईच्या उपनगरामध्ये एक अतिशय स्पेशालिटी केमिकलची एक कंपनी होती, ज्या कंपनीचं जपानच्या एका मोठ्या जागतिक दर्जाच्या एका कंपनीबरोबर टायअप होतं आणि व्हेरी स्पेशालिटी केमिकल्स ते मॅन्युफॅक्चर करत होते आणि जपानची कंपनी यांनी मॅन्युफॅक्चर केलेला सगळाच्या सगळा माल विकत घेणार होती. म्हणजे बायबॅक गॅरंटी होती. प्रॉब्लेम काय, आणि अतिशय जर्मन टेक्नॉलॉजीवर आधारित एक अत्याधुनिक प्लांट तिथे उभा केला गेला. म्हणजे आणि विशेष म्हणजे कंपनीकडे पैशाची कमतरता नव्हती, तंत्रज्ञानाची कमतरता नव्हती, मॅनपॉवर चांगली होती, सगळं काय, आणि तयार झालेला माल विकला जाणार होता म्हणजे पैसे घरात नक्की येणार होते. ऑर्डर म्हणजे बुक, ऑर्डर बुक कायमचं भरलेलं होतं. असा सगळा प्रकार असताना त्या कंपनीचं बेसिकली प्लांट सुरू झाला. महिन्याला 120 टन प्रॉडक्शन व्हावं असं त्या प्लांटची कॅपॅसिटी होती. 6 महिने झाले, 8 महिने झाले, 12 महिने झाले, वर्ष होऊन गेलं तरी त्या प्लांटचं प्रॉडक्शन 12 ते 15 टनच्या वर जातच नव्हतं. कारण कोणालाही कळेना, लिटरली 1 वर्षानंतर ती कंपनी डबघाईला आली. अरे एवढा मोठा करोडो रुपयाचा ऐकलाय, समोरची जपानची कंपनी म्हणते तुम्ही आम्हाला प्रॉडक्शन देत का नाहीये. सगळं बेसिकली म्हणजे आता काही होत नाही म्हटलं प्लांट बंद करायला लागेल, प्लांट बंद करायला लागेल म्हणजे पैसे गेले ना पुढीत. ही सगळी परिस्थिती झालेली होती तिथे. त्या कंपनीचे जे एक वर्क्स मॅनेजर होते त्यांनी मला फोन केला आणि मला बोलवलं. मी गेलो, मग त्या संपूर्ण कंपनीचं वास्तुपरीक्षण केलं. आता तो वास्तुपरीक्षण म्हणजे पुन्हा मी असं म्हणेन की त्याचे सगळे डिटेल्स सांगत बसलो तर नक्कीच खूप तो टेक्निकल भाग आहे, पण मी एवढंच सांगेल की त्या ठिकाणी अनेक गंभीर वास्तुदोष होते. एक सांगायचं झालं तर त्यांची आग्नेय दिशा सगळ्यात जास्त बिघडलेली होती आणि नैऋत्य दिशा म्हणजे साऊथ वेस्ट, साऊथ वेस्ट बिघडली म्हणजे स्टॅबिलिटी गेली, साऊथ ईस्ट जास्त जड झाली म्हणजे सगळे अडचणी अडचणी आणि वायफळ खर्च. इथे वायफळ खर्च होतच नव्हता पण अडचणीच प्रचंड होत्या. या कंपनीला आपण पूर्णपणे वास्तुशास्त्राच्या दृष्टिकोनातून वास्तू रविराजच्या अतिशय उच्च दर्जाच्या रेमेडीज सगळ्या आपण दिल्या. परिणाम असा झाला की विदिन 4 मंथ्स प्रोडक्शन 60 टन क्रॉस केलं आणि बाय द टाइम साधारणपणे 8 ते 10 महिन्यानंतर मला त्यांचा जो शेवटचा रिपोर्ट आला होता त्यांनी त्यावेळी 100 टन क्रॉस केला होता विदिन 8 मंथ्स. हा सगळ्यात महत्वाचा पॉइंट. याच्या व्यतिरिक्त मी एक सांगेल की आज बेसिकली असं आहे की मी जेव्हा बँकिंग उद्योगाला माझं हे प्रेझेंटेशन देतो ना तेव्हा माझ्या प्रेझेंटेशनमध्ये मी 500 कंपन्यांची नावं दिलेली आहेत की ज्यांना आम्ही अशा प्रकारे संकटातून बाहेर काढलं. आता रिअल इस्टेटमधला एक प्रोजेक्ट सांगतो. रिअल इस्टेटमधला एक प्रोजेक्ट असा, माझ्याकडे त्या बिल्डरचा प्रोजेक्ट आला, 24 बिल्डिंग बांधलं जाणार ते कॉम्प्लेक्स, पण पहिली फेजमध्ये त्यांनी 7 बिल्डिंग बांधल्या आणि तो प्रकल्प ठप्प झाला. काही केलं तो प्रकल्प पुढे सरकेच ना. 2 वेळा त्यांनी सेकंड फेज लॉन्च करायचा प्रयत्न केला, सगळं ओम फस्ट, काही होत नव्हतं. शेवटी तुला सांगतो की वास्तुतज्ञ म्हणून मला तिथे बोलवलं. तिथे प्रॉब्लेम काय झालं होतं माहिती, तिथे नॉर्थ ईस्टच जड झाली होती आणि मी मगाशी सांगितलं की नॉर्थ ईस्ट जड झाली तर ऑटोमॅटिकली पैशाचा ओघच येत नाही, त्यामुळे सेकंड फेज लॉन्च केली, समोरून बुकिंग यायला पाहिजे, काही नाही, काम सगळं बंद. सो हा जो प्रकार होता तेव्हा तिथे त्या नॉर्थ ईस्टलाच नाही तर कम्प्लीट प्रकल्पाला, नॉर्थ ईस्टला जास्त स्ट्रॉंग रेमेडीज दिल्या, बाकीच्या प्रकल्पाला काही जुजबी, कारण भविष्यात पुढे त्रास होऊ नये म्हणून त्या रेमेडीज दिल्या आणि मग तिथे सगळं व्यवस्थित, म्हणजे असे अक्षरशः तो प्रकल्प नंतर इतका सक्सेसफुल झाला की पुण्यातला वन ऑफ द बेस्ट रेसिडेन्शियल प्रोजेक्ट म्हणून त्याला अवॉर्ड मिळाला. एका मॉलचं, मुंबईतल्या एका मॉलचं मी काय वास्तुपरीक्षण केलं नाही, पण कसं आहे ना आता गेल्या 23 वर्षापासून वास्तुशास्त्रात असल्यामुळे कुठेही गेलो ना की एक तर ती नागपुडी तरी काहीतरी सांगायला लागते श्वासाच्या याच्यावर, किंवा नाहीतर मग खिशातला होकायंत्र सहज बाहेर येतो. 5 वर्षापूर्वीची गोष्ट, मी एका मॉलला सहज म्हणून रविवारी गेलो होतो आणि माझ्याबरोबर माझा एक असिस्टंट होता. आम्ही सहजपणे गेलो आणि गेल्याबरोबर मला त्या तिथल्या ज्या व्हायब्रेशन्स दिसल्या मला ते एकदम काहीतरी विचित्र वाटलं आणि सहजपणे मी होकायंत्र काढलं आणि बघितलं, जरा इकडे तिकडे नजर टाकली आणि चित्र सगळं समोर आलं. इनफॅक्ट असं म्हटलं जातं की कधी कोणाबद्दल वाईट बोलू नये, पण मी तिथे
जे बोललो ते माझ्या वास्तू परीक्षणाच्या आधारावर बोललो. मी माझ्या असिस्टंटला सांगितलं की अरे मला नाही वाटत हा मॉल 4 वर्षापेक्षा जास्त टिकेल, खरं नाही या मॉलचं. पण त्याचवेळी मी त्या मॉलला एक एक्सटेन्शनमध्ये एक अतिशय उद्योग म्हणजे व्यावसायिक जगतातला एक चांगला कन्झ्युमर प्रॉडक्टचा एक ब्रँड आहे त्यांचं तिथे शॉप होतं. मी म्हटलं हा मॉल पूर्णपणे बर्बाद होईल किंवा बंद पडेल, पण हा जो आहे ना हा बिझनेस नक्की करेल हा पर्टिक्युलर ब्रँडवाला. आणि लिटरली तुला सांगतो की 3 वर्षात त्या मॉलचं खंडहर झालं. एक उद्योग तिथून बाहेर पडायला लागले. अक्षरशः म्हणजे लाईट बंद झालेले आहेत, काहीच नाही आहे. आज सगळं कसं म्हणजे ओडखबोडखं असं ज्याला म्हणतो असं सगळं असं ओसाड सगळं तिथे दिसतंय. पण तो जो ब्रँड आहे तिथले लाईट लख प्रकाशित असतात आणि तिथे क्लायंट्स येत असतात कस्टमर्स, तो सक्सेसफुल आहे. मग आता मला सांग, मी सहज एक 5 मिनिटात त्याला करू. मला सांग त्या मोठ्या मॉलमध्ये त्या मॉलला बांधण्यासाठी कितीशे करोड तिथे खर्च झाले. अनेक उद्योजकांनी जवळजवळ 200 पेक्षा जास्त छोट्या छोट्या दुकानदारांनी तिथे धंदा टाकला, त्यांनी बिचारांनी जे पैसे तिथे गुंतवले ते सगळे बर्बाद झाले. कारण वास्तुशास्त्र असाच बेसिकली मला एक सांगतो की मला नाशिकला एका मल्टीप्लेक्सचं पाहणी करण्यासाठी, तो मल्टीप्लेक्स चालू झाला पण काही केलं त्या मल्टीप्लेक्सला बिझनेसच मिळत नव्हता. 4 स्क्रीन होते तिथे आणि त्या मल्टीप्लेक्सची पाहणी करण्यासाठी जेव्हा मला पाठव म्हणजे मी गेलो तिथे त्याची जी सगळी पाहणी केली भयानक परिस्थिती होती. म्हणजे चालणं हा मॉल चालणारच नाही हे मी कोऱ्या कागदावर अगदी सहीसहित लिहून देईल एवढी अशी परिस्थिती भयानक होती. हां पण त्यातल्या त्यात ते 4 जे स्क्रीन होते ना त्या 4ही स्क्रीनमध्ये मी तिथे गेलो, प्रत्येक थिएटर बघितलं, सगळं केलं, मॉल बघितला सगळा. आणि त्यातल्या त्यात 4 पैकी म्हटलं मी सांगितलं की अमुक एक जो 3 नंबरचा स्क्रीन होता ना तिथे तुम्हाला बऱ्यापैकी तिकीट विक्री होते. म्हणजे कुठलाही जुना पिक्चर लागो नवा पिक्चर लागो 3 नंबरच्या स्क्रीनमध्ये तुम्हाला साधारणपणे 60% ऑक्युपन्सी नक्की मिळते. आणि तो 3रा स्क्रीनचं थिएटर आहे तेच फक्त तुम्हाला बिझनेस देत आहे, बाकीचं 1, 2 आणि 4 नंबर हे देत नाही. तो मालक म्हणाला हो 3 नंबरचा स्क्रीन चालतो, कुठलाही पिक्चर लावला तिथे तरी तो चालतो. मग ह्या सगळ्या गोष्टीवर पुन्हा इथे हा मॉल पुन्हा मल्टीप्लेक्स त्याच्यामध्ये सुद्धा एवढे प्रचंड वास्तुदोष निर्माण. म्हणजे एक तर साऊथ ईस्टला साऊथ वेस्टला उतार, त्याच्यानंतर तिथेच अंडरग्राऊंड वॉटर टँक, हे 2 गंभीर वास्तुदोष त्यांनी तिथे करून ठेवले होते. असे बंद पडणार. मग या सगळ्या गोष्टींना बेसिकली आपण वास्तू परीक्षण केलं, उपाययोजना दिल्या आणि हे सगळे बाहेर पडले ना सक्सेसफुल झाले. म्हणजे याचा अर्थ काय माहितीये का की प्रत्येक व्यावसायिक जागा, मग आता मला एक सांगा की तो मॉल बांधताना बेसिकली मॉलसाठी म्हणा किंवा त्या इंडस्ट्रीसाठी म्हणा बँकेने किंवा लोकांनी आपलं फंड्स गुंतवले आणि ते सगळे बेसिकली कुठेतरी बंद पडायच्या मार्गावर आले. त्या तिघांनी बेसिकली वास्तुशास्त्रावर व्यवस्थित खर्च म्हणजे त्यांनी त्याच्यावर लक्ष दिलं आणि तो पण शेवटचा उपाय म्हणून ना, सुरुवातीला नाही. जे बेसिकली मला म्हणायचं आहे की जर लोकांनी सुरुवातीलाच हे जर केलं तर प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर हे जे म्हटलं जातं ते सत्य होईल. पण नाही, माणसं बेसिकली कसं आहे ना आजारी पडल्यावरच डॉक्टरकडे जातात. तसं इथे सुद्धा लोक संकटात आल्यानंतरच वास्तुतज्ञाकडे जातात, हा एक महत्वाचा भाग आहे. पण जरी तसं झालं तरी वास्तुशास्त्र त्यांना जीवनदान देऊ शकतं हा महत्वाचा भाग नोंद घेतली पाहिजे. दॅट्स ऑल.